तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाऊंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर आपण काय भूमिका घ्यायची कारण कोणती भूमिका असेल कोणती त्या ठिकाणी निवडणुकीचा असेल किंवा कोणती एखादी भूमिका घेत असताना आपल्याला विचारात घेतल्याशिवाय आदरणीय दादांनी शेवटच्या श्वासापर्यंत कोणतीही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली नाही. म्हणून मी त्यांच्या विचाराचा त्या ठिकाणी कार्यकर्ता अगोदरच्या अनेक मान्यवरांनी मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केली. चालू असलेल्या राजकीय परिस्थितीवर सरकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपापली मत व्यक्त केली. कुणी चेअरमन कल्याणराव काळे साहेबांच्या बरोबर आपण काम करायला पाहिजे, कुणी नाराजी व्यक्त केली, कुणी सभासदांची भूमिका मांडली, कुणी त्या ठिकाणी साखर कारखान्याच्या बिलाच्या बाबतीत आपली भूमिका मांडली. आपलं म्हणणं, आपलं मागणं, आपली त्या ठिकाणी भूमिका मांडणं हे अतिशय रास्त आहे आणि ही भूमिका मांडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवलं आमंत्रित केलं गेलं. गावोगावी आपण मत मागायला गेलो, ग्रामपंचायतच्या सदस्याला मागितली, सोसायटीच्या सदस्याला मत मागितली आणि त्यानंतर सरकार शिरोमणी तुमची भूमिका सांगा. ती भूमिका मला आता सांगता येणार नाही. काय कमी होत असेल आमच्या बरोबर सहकारी असणाऱ्या रोंगेंना विचारलं. किरणदास घाडगे बंधू म्हणले ठीक आहे आम्ही रोंगेसरांच्याकडे जाऊन विचारपूर चर्चा करतो आम्ही करायला काय हरकत नाही. मग अर्धा तास वेळ राहिला आहे आता काय करायचं सांगा. म्हणलं तेवढ्या वेळात विचारा जर आम्ही एखाद्या तुमच्या गोष्टीला चुकून जर परिवार एकत्र केला म्हणून सांगितलं आणि सहकारी शिरोमणीच्या वेगवेगळी भूमिका घेतली असती आम्ही तुम्हाला विचारत असतो तर तुम्हीच आम्हाला म्हणला असता. परिवार एक करणारे पण तुम्हीच आणि वेगवेगळी तुम्ही तुमच्या मतासाठी स्वार्थासाठी वेगळी भूमिका घेताय. म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही तुमची पोटातलं आणि ओटातलं जोपर्यंत एकत्रित करणार नाही तोपर्यंत कोणतीही गोष्टी साध्य होणार नाही आणि म्हणून हीच वैचारिक मतभेदता आपल्या मनामध्ये दूषितता कलुषितता करण्याचं काम काय अपप्रवृत्तीनं त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि म्हणून भले तुमच्यावरती चेअरमन साहेबांच्यावरती दोष असेल, राग असेल, काय वैयक्तिक असेल, सभासदांच्या बाबतीत असेल, बिलाचं असेल, पैशाचं असेल, सगळी गोष्ट आहे. बिल आजपर्यंत कुठल्या साखर कारखान्याची राहिली नाही, भविष्यात देखील राहणार नाही पण मनामध्ये कलुषितता येऊन चुकीचा जर निर्णय झाला आज एवढा दादा किंवा परिवारातल्या एकत्रित आलेल्या लोकांना आज वाटते आम्ही काल चूक केली पण ती चूक पुढच्या अनेक दिवसासाठी किंवा चुकीच्या प्रवृत्तीला त्या ठिकाणी पोषक ठरू नये यासाठी उद्याची निवडणूक तुम्ही ठामपणे सांगा काय करायचं. तुम्ही सांगितलं मी सांगितलं करायचं आणि तुम्ही नाही केलं तर त्याला त्या गोष्टीला कोणताही अर्थ नसणार आहे. म्हणून तुम्ही जे सांगाल तीच माझी त्या ठिकाणी भूमिका असणार आहे आणि जी सरकार शिरोमणीच्या बाबतीत असेल किंवा विधानसभेच्या बाबतीत कसं कुठनं लढ म्हणेल तिथं लढेल त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं तरी कुणाच्याही विरुद्ध लढायची माझी त्या ठिकाणी तयार आहे. लढाई म्हणूनच त्या ठिकाणी लढणार आहे. आपल्याला ग्रामीण लोकांना बोलवलं आहे, शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील आम्ही थोड्या दिवसात बोलवणार आहे. मंगळवेढामध्ये काय आहे म्हणून सांगणाऱ्याला 1 जूनच्या अगोदर नितीन रावने सांगितलेल्या पद्धतीनं तिथल्या देखील लोकांच्या मग ग्रामपंचायतचा निधी असेल सर्व त्या ठिकाणी कोणत्याही कामाच्या अडचणी असतील दुधाच्या बाबतीतल्या तिथं अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा 35 गावच्या योजनेच्या बाबतीतला असेल किंवा स्मारकाच्या बाबतीत महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाच्या बाबतीत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगरपालिका करते तिथं सुद्धा अडवणूक या सगळ्या गोष्टींवरती हजारोचा मोर्चा 1 जूनच्या मंगळवेढा देखील त्या ठिकाणी काढला. प्रेम किती आहे 7 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर
नंदूरची एक भागीरथी आजी म्हणून आहे. आमच्या आशयाचा अर्ज भरलाय. गादेगावातल्या वडीलधाऱ्यांनी इथं सांगावं, या दोघांनी कधी विचाराच्या बाहेर जाऊन काम केलंय का? माणसं माणसं म्हणून कुठनं बाहेर आणणार आहे का? आपल्यातलीच माणसं त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणून माझं तुझं कर बसण्यापेक्षा सहकार शिरोमणी काय विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी कल्याणराव काळे साहेबांच्या काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला वेगळं सांगायचं. सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या परिवारातल्या पदाधिकाऱ्यांना वेगळं सांगायचं. दिशाभूल पाडायची, आपल्या मनामध्ये मनभेद तयार करायचा आणि विरोधात काम करून आपली पोळी बाजून घ्यायची आणि मग मात्र नंतर वेगळा मनसुबा मांडायचा. ही प्रवृत्ती तालुक्यामध्ये काम करते आहे आणि ह्या प्रवृत्तीला जोपर्यंत आपण आळा बस घालणार नाही तोपर्यंत आपल्या परिवाराचं आपल्या विचाराचे इथून कुठची कोणतीही बंधनं निवडणुकीला आपण यशस्वीपणे सामोरे जाणार नाही. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कैलास वशाजोबरांना, वसंतदादा कैलासवशी नाना असतील, विठ्ठलाचा फोटो त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळाला. मग 7 तारखेला आदरणीय पवार साहेबांचा दौरा झाला. फोटो होता कैलासवशी अण्णांचा फोटो, फोटो होता कैलासवशी दादांचा फोटो, फोटो होता कैलासवशी नानांचा फोटो. आणि ही माणसं आहेत, या माणसांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी काम केलं. ठीक आहे, तुम्हाला मानसिक प्रवृत्ती तुमची विचित्र असेल, परंतु ज्या विठ्ठलाच्या नावानं कारखाना आहे त्या विठ्ठलाचा देखील फोटो पत्रिकेत नव्हता. कुठेही प्रवृत्ती त्या ठिकाणी चालली आहे आणि म्हणून आज सुरू झालं. आज सहकार शिरोमणीची निवडणूक झाली, अण्णांचा फोटो आला, दादांचा फोटो आला, नानांचा फोटो आला. निवडणुकीच्या वेळी तुमची मतमतांतर तुमच्या मनामध्ये दिशाभूल करण्यासाठी फोटो लागतात, मात्र त्यांची प्रवृत्ती असेल त्यांचे फोटो सुद्धा. कारण कैलासवाशी नाना असतील किंवा त्यानंतर मी चेअरमन म्हणून काम करत असताना प्रत्येक ऑफिस असेल, मीटिंग हॉल असतील, त्या मीटिंग हॉलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा. कैलासवाशी औदुबरांना असतील, राजाभाऊ असतील, वसंतदादा असतील, त्या ठिकाणी यशवंतभाऊ असतील, या सगळ्या नेतेमंडळींचा त्या ठिकाणी भले एकमेकांच्या मनात मतभेद झाले असतील, मतमतांतर झाले असेल, पण परिवार म्हणून कायम एकस्वरूपी एक विचारानं आपण त्या ठिकाणी एकत्रित राहिलं पाहिजे. त्यांचे फोटो होते, परंतु आज ह्या प्रमुख नेत्यांचे फोटो देखील वेगळ्या चुकीच्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जाऊन पडलेले आहेत. आणि म्हणून ह्या विचार आपण त्या ठिकाणी करणार नाही का? म्हणून आपल्या मनामध्ये जर कोणी वैचारिक किंवा दिशाभूल त्या ठिकाणी करून आपण जर त्या ठिकाणी बळी पडलो, तुमचं म्हणणं आहे ना भांडा, आम्ही विठ्ठल कारखान्याच्या वेळी पण देखील त्या ठिकाणी सांगत होतो, नानाने काम करत असताना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 2009 या कैलासवाशी अण्णांच्या नंतर 85 नंतर 2009 आपल्या परिवाराला विधानसभा लढवली. इथं बहुतांश करून तरुण सहकारी आहेत, पण वडीलधाऱ्यांना विचारा 25 वर्षे कशा पद्धतीनं परिवारानं हा लाभिष्ट सोसलेला आहे. म्हणून गावातला सरपंच जरी असला तरी 5 रुपयाचा निधी मागू शकत नव्हता, परंतु 2009 ते 2020 सन्मानानं भले मग आपल्या तालुक्याची विभागणी झाली, 22 गावं पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाला जोडली, काय भाग मोहळला जोडला, काय भाग सांगोलेला जोडला, काय भाग त्या ठिकाणी माड्याला जोडला गेला, परंतु तरी देखील माड्यातला मोहळ मतदारसंघातला किंवा त्या ठिकाणी सांगोल्यामधला एखादा आपला वडीलधारी आला तर तुम्ही माझ्या मतदारसंघात नाही म्हणून कधीच पाठीमागे त्या ठिकाणी पाठवलेलं नाही. हरिभाऊ त्या ठिकाणी साक्षीदार आहे, वैयक्तिक पासून ते ग्रामपंचायत पर्यंत नानांच्या हाताला धरून भांडून काम करणारे कार्यकर्ते देखील मी त्या ठिकाणी बघितलेले आहेत. म्हणून कृपया आशीर्वाद दिलं. बंधुनो, तालुक्यात एक असं चित्र निर्माण केलं जात होतं की 23,000 मतदारांचं सभासदांचं बिलं त्या ठिकाणी थकीत आहे. आम्ही गावोगावी जाऊन सांगितलं, 1,800 सभासदांचं बिलं थकीत होती, परंतु त्यात सुद्धा आम्ही मार्ग काढण्यासाठी शेवटपर्यंत उंबरं झिजवण्यासाठी त्या ठिकाणी वरच्या नेतेमंडळींच्याकडे जाऊन साहेब आम्हाला एक संधी द्या, प्रतिकूल परिस्थितीत माझ्यावरची जबाबदारी आली आहे, तुम्ही फक्त एक संधी द्या, त्या संधीनं या साखर कारखान्याला जर ऊर्जित अवस्था नाही काढली तर तुमच्या दारात आम्ही येणार नाही, अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी जाऊन हात जोडून विनंती केल्या. परंतु संधी देण्याच्या पलीकडं प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी अडवणूक करण्याचं काम काही मंडळींच्या कडून त्या ठिकाणी झालं. आणि म्हणून विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही सांगत होतो, आज जे तिथले सध्याचे विद्यमान चेअरमन सांगतात की मी बिलं देऊनच त्या ठिकाणी तुमच्या समोर आलं, परंतु बिलं कुठली दिली? 1,09,000 क्विंटल साखर होती साखर कारखान्याच्या गोडाऊन मध्ये शिल्लक होती, आम्ही वेळोवेळी सांगितलं होतं, पण त्यात सुद्धा अनास्कर नावाच्या त्या कोबरानं त्या ठिकाणी अडवणूक करण्याचं पाप केलं. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी, निकालाच्या दुसऱ्या दिवशी मुद्दा आपण जाणून बुजून त्या ठिकाणी जेणेकरून
इलेक्शनच्या अगोदर मतदानाच्या अगोदर सभासदांना पैसे जाऊन देणे इथपर्यंत खालच्या पातळीचं राजकारण त्या ठिकाणी झालं. परंतु सहन केलं कुठल्याही गोष्टी आम्ही बोललो नाही, कारण काही गोष्टी सहन करायच्या हे सुद्धा आपल्याला नेत्यानं त्या ठिकाणी शिकवलेल्या आहेत. आणि म्हणून त्यानंतर आज गावोगाव जाऊन सांगितलं जातं की मी शेतकऱ्याची बिलं देऊनच त्या ठिकाणी साखर कारखाना चालू केला. शेतकऱ्यांची बिलं 25 कोटीची रक्कम त्या ठिकाणी थकेल होती, पण मेजर साहेब 1,09,000 क्विंटल ज्याची बाजार भावाप्रमाणे 33 कोटी साखर त्या ठिकाणी रकमेची साखर गोडाऊन मध्ये शिल्लक होती. महिन्याभरात कालवा बाहेर आपल्या तालुक्यातल्या गावागावात सभासदापर्यंत करायला सुरुवात केली. साखर खराब होऊन गेले, वाहून गेले, काहीतरी भाजप त्याच्या पुढे जाऊन साखरेचं विष झाले म्हणजे विष किती त्या ठिकाणी खोटं बोलावं आणि त्याला आपणच त्या ठिकाणी काही आपली जाणून बुजून ठराविक मंडळी त्या ठिकाणी बळी पडताना त्या बघायला मिळाली. आणि म्हणून मग ती विष झालंय तर ती कुठाय नेमकं जर त्या साखरेचं विष झालं असेल. कारण मी ज्यावेळी टेंडर कॉल केलं होतं 1,09,000 क्विंटल साखर पत्याचा चेअरमन म्हणून मी त्या ठिकाणी एमएससी बँकेकडे पाठपुरावा करून टेंडर कॉल केल्यानंतर 2940 रुपये प्रमाणे ती साखर मला मागितली गेली होती. परंतु जो त्या ठिकाणी एमएससी बँकेचा असेल किंवा साखर आयुक्ताचा जो निर्णय आहे की ती साखर भावाचा जो निर्धारित केलेला रेट आहे त्याच्या आत विकायचं नाही म्हणून ते टेंडर त्या ठिकाणी स्थगित झालं होतं. परत आम्ही विनंती केली की ही रॉ शुगर आहे, आपल्याला जे चालू असणाऱ्या साखर त्या ठिकाणी साखर जी व्हाईट शुगर प्रमाणे या साखरेला दर येणार नाही तर आपल्याला ती तूट मान्य करूनच ही साखर विक्री करावी लागेल म्हणल्यानंतर 2940 रुपये अंतिम दर त्या ठिकाणी आला होता. 2940 रुपये न 1,09,000 क्विंटलच्या साखरेचं पोत्याचं तुम्हीच रक्कम त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून बघा. आणि म्हणून आज सरकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या बऱ्याच अनेक मान्यवरांनी सांगितलं, मेजर साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती पोटपिडीत खरी आहे, घडलं असेल मी नाकारत नाही, मी झालं नाही असेल या ठिकाणी म्हणणार नाही. त्या ठिकाणी मारुतीरावनी बोलताना सांगितलं काही गावं काही उदाहरणं दिली, झालं असेल गाव पातळीला काम करत असताना अनेक जणांचे मतभेद गाव पातळीचे वेगवेगळे राजकारण आहेत. मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मला त्या ठिकाणी बोलायचं आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत इथं करोळे कानापुरे पासून ते शेवटच्या नळी आंबेचिंचोली पर्यंत इथले प्रमुख पदाधिकारी आहेत. मी तुम्हाला दोनच त्या ठिकाणी उदाहरण देतो. करोळ्याचे त्या ठिकाणी आमचे सहकारी उपस्थित आहेत, कारण नानांनी सुद्धा ग्रामपंचायतचे प्रत्येक इलेक्शन ला सामोरे जात असताना आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना काय त्या ठिकाणी सांगितलेलं असायचं की गाव पातळीला तुम्हाला जे योग्य वाटतंय तो तुम्ही गाव पातळीला निर्णय घ्या कसेही तुमच्या पद्धतीनं. कारण आम्ही काम करत असताना किंवा नाना आमदार म्हणून काम करत असताना नानांच्या खांद्याला खांद्या काम लावून करणाऱ्या कार्यकर्ता सुद्धा ग्रामपंचायतीत गेला पाहिजे, सोसायटीत गेला पाहिजे, पंचायत समिती जिल्हा परिषद असेल शहरात काम करणारा नगरपालिकेत गेला पाहिजे. ही आमची भूमिका आहे. तुम्ही सक्षम असाल तुम्ही पदावरती गेला तर त्या ठिकाणी आम्हाला मान मिळणार आहे. आणि म्हणून वेळोवेळी त्या ठिकाणी सांगितलं. आता आपण अनेक जणांनी मान त्या ठिकाणी मारुतीरावनी सांगितलं की आमच्या गावामध्ये अमुक अमक्यानी अमुक अमक्याला मदत केली, त्या त्या गाव पातळीचा विषय. आता करोळ्यातला विषय घेतला तर करोळ्यातल्या आपल्या पार्टीचा आणि पुढे असणाऱ्या परिचारक पार्टीचा त्या ठिकाणी गाव पातळीला एकमेकांनी ग्रामपंचायत सोसायटी त्या ठिकाणी एकत्रित लढवले. तेच विचार पुळूस गावातले इथले प्रमुख आहेत. परिचारक पार्टी बरोबर आपल्या बरोबर गेले 50 वर्षाहून अधिक काळ एकमेकांच्या विरोधात आपण लढतोय. तीच परिस्थिती काशेगावात आहे अशी नाही, तीच परिस्थितीवर बाळवणीत आहे अशातला भाग नाही. त्यामुळं हिता आपण वैचारिक भूमिका मांडत असताना एखाद्या गावावरून तालुक्याचा त्या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी जमणार नाही. आणि म्हणून विठ्ठल कारखान्यात काही लोकांनी चुकीचं काम केलं असा अनेक जणांनी आरोप जरी केला असेल तर प्रामाणिक काम करणारे देखील माणसं आहेत. आज त्या ठिकाणी विचार मांडत असताना आपल्या माणसं का दिली जात नाही मला या ठिकाणी सांगायचं आहे. मला तावशीचे सरदार तात्या तावशीच्या कुठल्याही आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगायचं सरदार तात्यांनी 2009, 2014, 2019, 2021 या निवडणुकीत नानांच्या वरती प्रेम करूनच सर्वस्व म्हणून त्या ठिकाणी काम केलंय.
एकलासपूरचा योगेश ताडच्या बाबतीत तुम्ही सांगा, विधानसभेच्या बाबतीत त्या माणसाने कधी पाठीमागे सरले का? काशेगाव मध्ये त्या ठिकाणी नागनाथ कळकुंबे मेंबर तिथे उपस्थित आहेत आणि जयनाना देशमुख हे सहकारी शिरोमणीचे संभाव्य उमेदवार आहेत. या दोघं दादा तुम्ही सांगा, या दोन व्यक्तींनी कधी 2009 2014 2019 2021 ला कधी नानांच्या विचाराच्या बाहेर काम केलंय का? वाकरीमधून पोरे आणि मजने तात्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरलाय. आदरणीय गंगाधर भाऊ किंवा इथले वडीलधारी उपस्थित आहेत, त्या दोन्ही व्यक्तींनी कधी 9 14 19 21 ला नानांच्या विचाराच्या बाहेर कधी काम केलंय का? गादेगाव मधून त्या ठिकाणीच्या नंतर अनेक आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळं चित्र निर्माण केलं गेलं, राजकीय परिस्थितीला सामोरं जावं लागलं. विधानसभेच्या पोटनिवडणूक असेल, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवाला देखील त्या ठिकाणी उदार अंतकरणानं आम्ही पराभवाची जबाबदारी देखील विधानसभेची पोटनिवडणूक असेल किंवा कारखान्याची निवडणूक उमेदवार यांना तुम्ही ती जबाबदारी स्वीकारली. आता दादांनी बोलताना सांगितलं, दादांच्या बाबतीत देखील तालुक्यामध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी चर्चा निर्माण केली. आज आपल्याला बोलवलंय बंधू, तुमचा अधिकार आहे. इथं बहुतांश करून वडीलधारी हा परिवार गट पार्टी उभा करताना जीवाचे रान करून प्रत्येक क्षणाला तोंड दिलेली या ठिकाणी बहुतांश ही मंडळी आहे. त्यांचा अधिकार आहे. मी त्या ठिकाणी काम करणारा छोटा कार्यकर्ता आहे. नानांच्या नंतर वडीलकीच्या भूमिकेतून बघणारी ही जाणती माणसं आहेत. चुकलं तर कान धरायचा, हात धरायचा अधिकार आहे. एखादी चूक वगैरेची झाली तर दादांनी देखील ती चूक सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी सांगितली. चुकल्याला कारण आपण लोकशाही पद्धतीनं वावरणारे माणसं आहे. आपण त्या ठिकाणी नानांना आपल्याला प्रत्येकाला मोकळा त्या ठिकाणी लोकशाहीचा विचार त्या ठिकाणी विश्वास दिलेला. परंतु दादांनी भगीरथ चुकत असला तर चुकीच आहे म्हणले, पण वेळ आली तर पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्यासाठी सुद्धा दादा हेच त्या ठिकाणी कुटुंब आहे, परिवार आहे. ज्यावेळी अडचणी येईल त्यावेळी धावून जाण्याची आपली परंपरा आज या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणून विचार मांडत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलायच्या अगोदर मला या 2 वर्षापासून झालेल्या घडामोडी आपल्याला प्रमुख या नात्यानं सगळ्या त्या ठिकाणी सांगायच्या. विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालावा, नानांच्या काळात 1 वर्ष बंद राहिल्यानंतर जी अस्वस्थता नानांची आपण त्या ठिकाणी जवळून सगळ्या वडीलधाऱ्यांनी बघितली होती. जीवाचं रान करून मग त्या MSC बँकेच्या अनास कराला अगदी गच्चीला धरण्यापर्यंत काम असेल हे नानांनी केलं. त्या ठिकाणी कारखाना चालू करण्यासाठी जीवाचं रान करून कारखाना सुरू झाला. 20 नोव्हेंबरला कारखाना सुरू झाला, परंतु 28 नोव्हेंबरला माझ्या कुटुंबावरती असेल, आपला परिवार म्हणून आपल्या सगळ्यांच्यावरती पोरक होण्याची त्या ज्यावेळी वेळ आली. आणि म्हणून अशा दुःखद प्रसंगाला मी 21 डिसेंबर 2020 ला या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून माझ्यावरची जबाबदारी त्या ठिकाणी आली. जबाबदारी येत असताना प्रतिकूल परिस्थिती विरोधक म्हणून तर अनेक जण होते, परंतु त्या काळात परिवारातले देखील काही विरोधक म्हणून त्या ठिकाणी इच्छा असणं, राजकीय महत्वाकांक्षा असणं हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहे, त्याला माझा विरोध असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून 21 डिसेंबरला या कारखान्याचं चेअरमनपद घेतल्यानंतर फक्त अवघं 50,000 टन देखील क्रशिंग त्या ठिकाणी झालं नव्हतं. आणि तशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना, कारण वडील गेल्यानंतर सर्वस्व प्रमुख गेल्यानंतर काय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.